शिवाजीराव अढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील दोघंही एकेकाळचे एकमेकांचे जीवलग मित्र होते या दोस्तीमुळेच संगणक क्षेत्रात अग्रगण्य उद्योजक असलेल्या अडळरावांचा राजकारणात सहज प्रवेश झाला वळसे पाटील यांचं वर्चस्व असलेल्या भीमाशंकर साखर कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात अढळराव पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं वळसे पाटील दोन हजार मध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांचा जनता दरबार सुद्धा लांडेवाडीमध्ये अढळराव पाटील यांच्याच बंगल्यावर भरायचा वळसे पाटलांच्या अनुपस्थितीत अढळराव हे अनेक विकास कामांचं उद्घाटन करायचे उद्योग आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रात सहज असलेल्या अढळराव पाटील शरद पवार नजरेत बसले दुसऱ्या बाजूला राजकीय पटलावर प्रवेश झालेल्या अढळरावांच्या महत्वाकांक्षा वाढल्या दोन हजार चार ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढण्याचा विचार त्यांच्या मनात त्यावेळेस घोळू लागला अढळरावांना तिकीट देण्यास शरद पवारांना अडचण वाटत नव्हती पण वळसे पाटलांचा याला मात्र विरोध झाला त्यांनी त्यावेळेचे सिटींग खासदार अशोक मामा मोहळ यांनाच पुन्हा कौल दिला आणि यानंतरच वळसे पाटील आणि अढळरावांमधील मैत्री संपून कटुता सुरू होण्यास हे निमित्त झालं त्यानंतर ईर्षेला पेटलेल्या अढळरावांनी भीमाशंकरच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत थेट मातोश्री गाठली बाळासाहेब ठाकरे यांनी खेड मतदारसंघातून अढळरावांना शिवसेनेचं त्यावेळेस तिकीट दिलं दोन हजार चार ची निवडणूक अडळराव अत्यंत त्वेषाने लढले आणि त्यांच्या रूपाने शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात पहिला खासदार मिळाला बाले किल्ल्याला खिंडार पडून पहिलीच निवडणूक त्यांनी वीस हजार मतांनी जिंकली त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये वळसे पाटलांना जेरिस आणून अढळरावांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा यात दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांना एक लाख अठ्यात्तर हजार तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तब्बल तीन लाखांचं मताधिक्य मिळालं आता मात्र याच शिवाजीराव अढळराव पाटील आणि वळसे पाटील या दोघांमध्ये पुन्हा एकदा मनोमिलन झाले बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये अढळराव पाटील राष्ट्रवादीत परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत वळसे पाटलांनीही अढळरावांच्या लोकसभा उमेदवारीला आता ग्रीन सिग्नल दिलाय त्यामुळे दोन हजार चार मध्ये सुरू झालेला हा संघर्ष तब्बल वीस वर्षांनी संपण्याची चिन्ह दिसत आहेत दरम्यान अढलराव पाटील यांचं नाव लोकसभेसाठी पुढं करून वळसे पाटीलही आपला विधानसभेचा डाव सोडवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आता बोललं जाते आता वळसे पाटील आपला डाव नेमका कसा सोडवू पाहतायत पाहूयात सविस्तर शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार होणार अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार नाहीत असं म्हणत अजितदादांनी दिलेलं हे आव्हान अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलं होतं त्यानंतर अमोल कोल्हे यांनीही त्वेषाने कामाला लागत अजितदादांविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली थोडक्यात अजितदादांनी ही लढाई अस्मितेची केली हीच अस्मितेची लढाई जिंकण्यासाठी अजितदादा आणि वळसे पाटील यांच्यात अढळराव पाटील यांच्या नावावर एकमत झाले त्यामुळे शिरूर मध्ये यंदा अढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवार असणार आहेत यामध्ये अढळरावांची स्वतःची शिवसेनेची राष्ट्रवादीची आणि भाजपची ताकद अशी समीकरणं मांडली जात आहेत विरोधात अमोल कोल्हे असणार असल्याने त्यांच्याच तोडीचा उमेदवार असणं गरजेचे ही गरज अढळरावांच्या रूपाने आता पूर्ण होऊ शकते तर दुसऱ्या बाजूला अढळराव पाटलांना लोकसभेवर पाठवून वळसे पाटील आपलाही डाव साधताना दिसून येत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत वळसे पाटलांना धडा शिकवण्याचा चंग शरद पवारांनी बांधलाय त्यासाठी ते त्यांनी स्वतः आंबेगाव मध्ये आता लक्ष घातलंय वळसे पाटील यांचेच एकेकाळचे अत्यंत विश्वासू म्हटले जाणारे देवदत्त निकम हे शरद पवारांचे उमेदवार असू शकतात निकम हे वळसे पाटील यांची सावली म्हणून ओळखले जायचे दोन हजार चौदा मध्ये वळसे पाटलांनीच निकम यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली होती बाजार समिती जिल्हा परिषद कारखाना अशा सर्वच ठिकाणी वळसे पाटील यांचं राजकारण निकम यांच्या रुपाने चालत होतं आता हेच निकम शरद पवार यांच्या सोबत आहेत निकम सोबत नसल्यानं वळसे पाटील यांना विधानसभेला अढळराव पाटील यांची मदत होऊ शकते अढळराव पाटील यांची आंबेगाव मध्ये सुद्धा मोठी ताकद आहे आणि ते स्वतः याच तालुक्यात आहेत त्यांना या तालुक्याने लोकसभेला भक्कम मताधिक्य दिलं होतं त्यामुळे त्यांच्या गटाचा उपयोग आपल्या विधानसभेसाठी करून घेता येऊ शकतो असं समीकरण वळसे पाटील यांच्याकडून मांडले जाते त्यामुळे इतर इच्छुक यामध्ये मग विलास लांडे यांच्यापासून ते प्रदीप कंद यांच्यापर्यंत सगळ्यांमध्ये अढळराव पाटील हेच वळसे पाटील यांच्यासाठी उजवे आहेत आता राहिला प्रश्न दोघांच्या मनोमिलनाचा तर त्याची सुरुवात मागच्या तीन वर्षांपूर्वीच झाली होती राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतानाच आंबेगाव तालुक्यात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष सुरूच होता पण दोघांमध्ये पहिल्यांदाच मनोमिलन झालं ते भीमाशंकर साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभे केले होते मात्र महाविकास आघाडीचा धर्म पाळत तसंच चांगल्या चाललेल्या संस्थेत राजकारण नको म्हणून अढरराव पाटील यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना माघार घेण्यास सांगितलं अर्ज माघारीच्या मुदतीत जवळपास ऐंशी जणांनी माघार घेतली आणि वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण अठरा उमेदवार बिनविरोध निवडून आले अनेक वेळेस अढळराव पाटील आणि वळसे पाटील हे दोघंही एकत्र एकाच मंचावर दिसून आले दोघांनी एकमेकांचं जाहीर गुणगान गायला सुद्धा सुरुवात केली दोघांनी एकत्र प्रवास करत कार्यकर्त्यांना एक मेसेज देण्याचाही प्रयत्न केला होता त्यामुळे आता लोकसभेला नाव जरी अढळरावांचं असलं तरीही डाव मात्र वळसे पाटलांचा असणार हे नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला करा विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी